नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडे हिला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिल्ली नोएडा सीमेवरील नोएडा सेक्टर 14A मध्ये अलीगड पोलिसांनी पूजा आणि तिचा पती अशोक पांडे यांना अटक केली. उत्तर प्रदेशातील अलीगड मध्ये महात्मा गांधींच्या 71व्या पुण्यतिथीला 30 जानेवारी 2019 रोजी पूजा पांडे हिनं महात्मा गांधींचा अवमान केला होता. पूजा ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे. महात्मा गांधींच्या प्रतिमेची प्रतिकात्मक हत्या करण्याचं कृत्य या विकृतांनी केल्यावर अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळत होती. अनेकांकडून पूजा पांडेच्या कृत्याचा निषेध केला जात होता. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती तोच प्रसंग उभा करण्यासाठी अलीगड मध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी बापूजींच्या प्रतिमेलाच गोळ्या घातल्या. या विकृतांचा व्हिडिओ समोर आला आहे. नथुराम गोडसेने गांधीजींना जितक्या गोळ्या घातल्या तितक्याच म्हणजे 3 गोळ्या पूजा पांडेने घातल्या. याशिवाय हत्या खरी वाटावी म्हणून विकृतांनी प्रतिमेखाली रक्तही ओतले होते. त्यानंतर महात्मा गांधींची प्रतिमा या विकृतांनी पेटवून दिली. ज्या नथुरामने महात्मा गांधींची हत्या केली त्यांचा जय जयकारही यावेळी करण्यात आला.